जूनची भक्त भाविकांसाठीची महत्त्वाची बातमी. श्री क्षेत्र सतपुडा निवासिनी आई मनुदेवीचं मंदिर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशान्वये बंद आहे. मात्र या ठिकाणी अनेक भक्त भाविक बंदोबस्त असताना देखील जाऊन कर्मचाऱ्यांची हुज्जत घालून वादविवाद उभे करत आहेत. तेव्हा मंदिर संस्थाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की जोपर्यंत राज्य शासनाकडून मंदिर उघडण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत कृपया भक्त भाविकांनी येथे येऊ नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता ओसरला आहे. मात्र कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्याच काळापासून मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील आणि त्यांचे सर्व संचालक मंडळांनी बैठक घेऊन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच दोन नवरात्र उत्सव देखील बंद मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला. एकूणच सर्व निर्णय राज्य शासनाच्या अधीन राहून भक्त भाविकांच्या आरोग्य हितासाठी मंदिर संस्थांनी घेतला. दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा देखील मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाचा होता आणि आता अनलॉक झाले आहे. मात्र अद्याप पावेतो मंदिर उघडण्याची परवानगी शासनानं दिली नाहीये. असे असताना मोठ्या संख्येवर दररोज या मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत. मात्र मानापुरी येथे असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला पोलीस बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी येणारे भक्त भाविक हुज्जत घालत आहे, वादविवाद करीत आहे. त्याचप्रमाणे काही राजकीय लोकांचे दबाव आणून दर्शनासाठीचा हट्ट हे लोक धरत आहेत. यामुळे अनेकांशी वादविवाद या ठिकाणी होत आहेत. आपण भक्त आहात, आपण भाविक आहात, आपला सन्मान आहे, मात्र वादविवाद करून दर्शन घेण्यात काही अर्थ नाही. कोरोना विषाणूची परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी भक्त भाविकांच्या आरोग्य हितासाठीच हा निर्णय मंदिर संस्थांनी घेतला आहे. तेव्हा मी प्रत्येक भक्त भाविकांना विनंती करतो की आपण मंदिर उघडण्याची वाट बघूया. राज्य शासनाकडून लवकरच मंदिर उघडण्याचा निर्णय होईल आणि नंतर आपण दर्शनासाठी त्या ठिकाणी जावं. आता या परिस्थितीमध्ये दर्शनाला जाऊन बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी वादविवाद घालून काही अर्थ नाही. उगाच आपण गैरसमज निर्माण करीत आहोत. तेव्हा मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी विशेष विनंती केली आहे की मंदिरात कोणीही या अनलॉकमध्ये जोपर्यंत राज्य शासन मंदिर उघडण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत कोणी भक्त भाविकांनी येऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. या संदर्भातील विशेष वृत्तांत आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांनी सादर केला आहे, तो आपण बघूया. मंदिरावर बंदोबस्त आहे, कृपया आपण कोणीच मंदिरावर दर्शनासाठी जाऊन हट्ट धरू नये. स्वतः काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये प्रेम सद्भावना असू द्या. वादविवाद करून दर्शन घेण्यात काही अर्थ नाही. तेव्हा काळजी घ्या आणि मंदिर संस्थान आणि राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करा. धन्यवाद. भाविकांची अलोट गर्दी. आज दिनांक 20 जून 2021 कोरोना महामारीचं संकट आजही जगावर ओढलेलं आहे. शासनाने जरी नियम पारित केले की जळगाव जिल्हा आणि आजूबाजूचे असे बरेचसे जिल्हे लॉकडाऊनमुळे त्यांनी बंद ओपन केले असले तरीही धार्मिक तीर्थक्षेत्रांचा त्याच्यात उल्लेख केलेला नाही आहे. कारण धार्मिक तीर्थक्षेत्रांवर होणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारा आजार या अनुषंगाने त्यांनी आजही धार्मिक तीर्थक्षेत्र बंद केलेले आहे. तरी भाविकांनी धार्मिक तीर्थक्षेत्रावर म्हणजेच मनोदेवी धार्मिक तीर्थक्षेत्रावर येणे टाळावे. कारण शासनाने जवळपास 6 किलोमीटरपासून मनोदेवी तीर्थक्षेत्र हे बंद करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि काही लोक आल्यानंतर तिथे फोन लावून यांच्याशी बोला हे टाळून
फक्त जर आल्यानंतर आपल्याला देवीचं जर दर्शन करायचं असेल तिथूनच नतमस्तक होऊन आपण आपला प्रवास सुखाचा घरी जाऊन करावा. धन्यवाद.